नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या निफ्टीच्या टेक्निकल व्ह्यूला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगेल की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निफ्टीचा एक व्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ कोणतीही टिप्स नाही किंवा रिकमेंडेशन नाही. या लेवल्स पाहून तुम्ही ज्या तुमच्या स्टॉक्समध्ये किंवा इंडेक्समध्ये पोझिशन घेणार असाल याच्यासाठी तुम्हाला मदत व्हावी हाच माझा याच्यामागचा उद्देश आहे. ही कोणत्याही प्रकारची टिप्स वगैरे नाही. तर मित्रांनो, आपण प्रत्येक वीकमध्ये निफ्टीचा टेक्निकल व्ह्यू पाहतोय. याच्यामध्ये आपल्याला निफ्टी पुढील आठवड्यामध्ये कशी बिहेव करू शकते, निफ्टीमध्ये वरच्या लेवल्सला आणि खालच्या लेवल्सला म्हणजे वर किती जाऊ शकते किंवा पडल्यानंतर खाली किती जाऊ शकते, असा दोन्ही बाजूंचा आपण विचार करतोय, जेणेकरून तुम्हाला तुमचे एक परफेक्ट चांगले ट्रेड घेण्यासाठी मदत होते आणि तुमच्या चांगल्या कमेंट्स येतात त्याच्यामध्ये. तसेच मी तुम्हाला काही स्टडीसाठी स्टॉक्सही देतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारेच तुम्ही मागील व्ह्यूज पहा माझ्या, ज्या नक्कीच त्याच्यामुळे तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स वाढेल, स्टडीसाठी एक चांगला पाथ तुम्हाला सापडेल, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित मार्केटचं अॅनालिसिस करू शकता. तसेच मित्रांनो, माझी जी वेबसाईट आहे www.khamkarsview.com भेट द्या, याच्यावरही खूप सारा कंटेंट ब्लॉग्स वगैरे मी ॲड करत असतो. मित्रांनो, बेसिक फंडामेंटल टेक्निकल फ्युचर ऑप्शन्स अशा सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर आहेत आणि या व्हिडिओ जर आजच तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत आहे तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपण खूप साऱ्या लोकांना मराठीमधून शेअर मार्केट शिकवायला मदत होईल. मित्रांनो, चला आपण जाऊया आता आपल्या वेबसाईटवर आणि तिथे पाहूया की कशा प्रकारे आपण अॅनालिसिस करणार. तर मित्रांनो, तुम्हाला मागील आठवड्यामध्ये मी ज्यावेळी निफ्टीचा हा चार्ट दाखवला होता त्याचवेळी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की मार्केटने जर हा लो तोडला जो त्याच्या मागील शुक्रवारी बनवला होता तरच मार्केट जोरदार पडेल, नाहीतर मार्केट बुलिश राहणार आहे, कारण त्याने एक ही ट्रेंडलाईन चांगला ट्रेंडलाईन जर सपोर्ट घेतो मार्केट रेज करतं. आणि मित्रांनो, जर बघितलं तर मागील दोन तीन दिवसामध्ये मार्केट चांगल्या प्रकारे रेज होत आहे. आता काय केलं पाहिजे आपल्याला ह्या कंडिशनमध्ये, तर अजूनही मला काय वाटतं याच्यामध्ये हे तुम्हाला परत सर्वप्रथम सांगतो. तर प्रिव्हियस जो टॉप होता तिथपर्यंत मार्केट एकदा जाण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. आता खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडेल की चायनाचं एवढं टेन्शन असून पण असं मार्केट का बिहेव करतंय, तर मार्केटने आत्ताच्या कंडिशनला ती न्यूज डिस्काउंट केलेली आहे. आणि मागील आठवड्यामध्ये ह्या गुरुवारी जो आपण वेबिनार घेतला होता त्याच्यामध्येही मी गोष्ट अगदी डिटेलमध्ये सांगितली होती, जर पाहिला नसेल तर तो वेबिनारची व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता काय होईल ह्या वीकमध्ये, मार्केटने जर सोमवारी थोडं प्लस ओपनिंग दिलं तर मार्केट ह्या प्रिव्हियस स्टॉपला एकदा टच करायचा प्रयत्न करू शकते. बरोबर, दाट शक्यता आहे, कारण मागील दोन तीन दिवसांमधील जो मूव्ह आहे तो अगदीच बुलिश आहे आणि ज्याच्यामुळे मार्केट साहजिकच आहे वरच्या लेवलला थोडं पुशअप जोरात होण्याची शक्यता आहे. फक्त जर एखादी निगेटिव्ह न्यूज नाही आली तर, इन केस चायनाची मोठी एखादी निगेटिव्ह न्यूज येते मोठी, तर मार्केट ह्या टॉपला गेल्यानंतर पडेल. म्हणजे ह्या टॉपला ज्यावेळी मार्केट जाईल थोडं कॉशियस राहा, जोपर्यंत वरच्या लेवल्सला ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत मग नवीन पोझिशन्स घ्यायच्या नाहीत. किंवा तुम्ही जर एखाद्या पोझिशन्स घेतल्या असतील तर या लेवल्सला एकदा थोडाफार प्रॉफिट बुक करून घ्या, जो ह्याचा प्रिव्हियस स्टॉप आहे तो, म्हणजे करंट प्रिव्हियस स्टॉप असं म्हणू. आता याचा टॉप जर तुटला समजा हा, तर किती जाऊ शकतं, तर मार्केटला सरासरी पुढची लेवल्स लक्षात ठेवा. मी मागेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मार्केटला हा एक रेझिस्टन्स आहे 10,650 रेंजमध्ये. तर मार्केट इथून 10,400 लेवल तुटली तर 10,650 सरासरी आसपास जाईल एकदा, ओके, आणि तिथून मग करेक्शन येऊ शकतं. नॉर्मली हा टॉप जर नाही ब्रेक केला तर इथूनही मार्केटमध्ये पुन्हा एखादं करेक्शन पाहायला मिळू शकतं. फक्त कॉशियस राहा त्यावेळी, आपल्याला जो काही ट्रेड घेणार आहात तो हा पहिला आपण डेलीमध्ये. आता वीकली कॅन्डल्स आपल्याला काय सांगतायत हे थोडं आपण चेक करू, जेणेकरून आपला व्ह्यूज अजून थोडा कन्फर्म. बघा, वीकलीमध्ये पण चांगला साहजिक आहे, डेलीमध्ये ज्या मूव्ह बनतात त्याच्यामुळेच एक वीकली चांगली कॅन्डल तयार होते आणि वीकली ही कॅन्डल एक हेल्दी आणि एक पॉझिटिव्ह कॅन्डल तयार झाली आहे. ती हे दाखवते की मार्केटमध्ये बुलिशनेस आलेला आहे, अजून जो आहे तो इंटॅक्ट आहे. त्याने जर मागील आठवड्याचं जे इथे क्लोजिंग दिलेलं आहे 10,234 आसपासमध्ये, त्याच्या जर वर मार्केट जात आहे तर मार्केटचं साहजिक टार्गेट असणार आहे पुढचं जवळपास 10,700 लेवल, म्हणजे एका वीकच्या पुढं, म्हणजे सरासरी एक दीड वीक लावू शकतं याच्यासाठी. जर निगेटिव्ह न्यूज नाही आली तर, म्हणजे चायना फॅक्टरमुळे जर निगेटिव्ह न्यूज आली तर मग पुन्हा करेक्शन येऊ शकते, 300-400 पॉईंट सरासरी निफ्टी फॉलआउट देऊ शकते त्या कंडिशनमध्ये, नाही तर मार्केट इथून थोडं पॉझिटिव्हच राहायची शक्यता जास्त आहे. फक्त सांगेल की याचा अर्थ असं नाही की सगळी इन्व्हेस्टमेंट करून शांत राहा, अजिबात नाही, टप्प्याटप्प्यानेच गुंतवायचे आपल्याला कोणतीही कंडिशन असेल तरी, लक्षात ठेवा ही महत्त्वाची पॉईंट. आता बँक निफ्टीमध्ये थोडं बोलू आपण.
बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर सरळ सरळ बँक निफ्टीचं आपल्याला इथे एक रेझिस्टन्स लेवल दिसते बँक निफ्टीमध्ये, जी जवळपास 21822 म्हणजे 22,000 धरून चाला, 21,900 लेवल येते इथे सरासरी बँक निफ्टी ह्या लेवल्सला जाण्याचा प्रयत्न करणार. आता सरासरी 21338 लेवलला आहे, तर बँक निफ्टीमध्ये अजूनही 700-800 पॉईंटची थोडी रॅली बाकी आहे, ती दिल्यानंतर थोडं कॉशियस राहा, कारण मग इथून थोडं मार्केटमध्ये करेक्शन यायची शक्यता वाढते, लक्षात ठेवा. ज्यावेळी मार्केट टॉपला जातं तिथून करेक्शन यायची शक्यता वाढते. माझं एवढंच म्हणणं की कोणीही ट्रॅप होऊ नये, विनाकारण आपण चांगले कमवलेले पैसे इथे कोणत्याही ट्रेडमध्ये अडकून आपण फसू नाही, मोस्टली फ्युचर आणि ऑप्शन्सवाल्यांसाठी. आशा करतो हाही न्यूज तुम्हाला समजला असेल, म्हणजे बँक निफ्टीमध्ये थोडा बुलिशनेस अजून शिल्लक आहे. ज्यावेळी तो हा प्रिव्हियस टॉप टच करेल त्याच्यानंतर थोडा विचार करा, इनकेस तो जर तोडला तर पुढे काय, तर सरासरी मग पुन्हा 1,000 पॉईंटची रॅली त्याच्यामध्ये येणार बँक निफ्टीमध्ये. ते मी तुम्हाला सांगेल, जर त्याने कट केला तर सरासरी पुढील आठवड्यामध्ये 700-800 पॉईंटची अपसाईडची मुवमेंट अजून बँक निफ्टीमध्ये शिल्लक आहे. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी चायनाशी खूप निगडीत आहेत, कारण बिग प्लेयर्स आपल्या तुम्हाला माहिती असतं म्हणजे मार्केट किती स्मार्टपणे ते ट्रेड करत असतात. त्यामुळे फक्त सांगतो की न्यूजवर थोडं लक्ष ठेवा ह्या कंडिशनमध्ये चायनाच्या, जे शॉर्ट टर्म किंवा इंट्राडे ट्रेडर आहेत ते लॉंग टर्मवाल्यांना काही भीती नाही. चला हे जाईल. आता मी तुम्हाला या वीकचा एक स्टॉक देतो स्टडीसाठी, लक्षात ठेवा. हा स्टॉक मी मागील वेळेसही दिला होता, तर पुन्हा यावेळीच देतो, कारण याच्यामध्ये खूप सारी एक चांगली मूवमेंट आपण पाहिलेली आहे, ज्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा देतोय की तुम्हाला सध्या काय वाटतंय. मी रिलायन्सबद्दल व्हिडिओ बनवला, सध्या एक हॉट स्टॉक असं आपण बोलू की सगळ्यांच्या नजरेमध्ये रिलायन्सचं खूप चालू आहे, म्हणजे रिलायन्स काय होऊ शकतं, खूप साऱ्या लोकांच्या पोझिशन्स आहेत याच्यामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं रिलायन्समध्ये, रिलायन्सचा मी हा तुम्हाला जर चार्ट दाखवला तर बघा, एक अगदी बुलिश कॅन्डल रिलायन्सने येथे तयार केलेली आहे. आणि चला आपण थोडं डेलीमध्ये पाहूया, डेलीमध्ये पाहिलं की थोडं क्विक ॲनालिसिस करायला बरं असतं, म्हणून मी डेलीमध्ये तुम्हाला कॅन्डल्स दाखवत असतो. लक्षात ठेवा, याने टॉप दिला. मी माझे जे टेलिग्राम चॅनल आहे ना त्याच्यावर पण याचं एक टार्गेट टाकलेलं आहे. ओके, तर तुम्हाला जर सबस्क्राईब केला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, त्याला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला काही माझ्या मूज याच्यामध्ये समजायला मदत होईल, कारण यूट्यूबला मला थोडे रेस्ट्रिक्शन्स असतात, डायरेक्ट काही गोष्टी बोलता येत नाहीत आपल्याला. तर याच्या ब्रेकआउटनंतर याने वाढ दिली, तुम्हाला काय वाटत आहे रिलायन्समध्ये आणखी किती वरच्या लेवल्सला जाऊ शकतो, आणि रिलायन्समध्ये स्टॉप लॉस आणि टार्गेट्स काय असावे, तुमचं मत काय आहे, तुम्ही मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करून कळवा. आणि या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर विचारायला विसरू नका मित्रांनो. तसेच आणखी तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट, मध्ये ज्यांना ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस घ्यायचे असतील त्यांनी आजच आमच्या कोर्सला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला क्विकमध्ये शेअर मार्केट शिकायला, अगदी तुमचं स्किल डेव्हलपमेंट करायला आमच्याकडून मदत होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिमॅट अकाउंट. आणि एक महत्त्वाची तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे आजची, की ज्यांना अपस्टॉक्समध्ये अकाउंट ओपन करायचं आहे, जो एक लीडिंग डिस्काउंट ब्रोकर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर 20 आणि 22 जूनला ओपन करताय अकाउंट आज उद्या आणि परवा, तर तुम्हाला टोटली हे अकाउंट फ्रीमध्ये ओपनिंग होणार आहे. तसेच याच्याबरोबर तुम्हाला काय काय मिळणार आहे लक्षात ठेवा, एक मनी कंट्रोलचं प्रो इयरली सबस्क्रिप्शन, ज्याची जवळपास प्राईस 1,999 आहे, तीही तुम्हाला फ्री मिळते, फक्त हे 3 दिवसात ओपन करतील त्यांच्यासाठीच. आणि महत्त्वाची गोष्ट, मध्ये 0 ब्रोकर, म्हणजे तुम्हाला पुढील 30 दिवस 1 रुपयाही ब्रोकरेज याला लागणार नाही, हे ब्रोकरेज टोटली फ्री आहे. फक्त पुढचे 30 दिवस ज्यांचं अकाउंट आज उद्या आणि परवा, म्हणजे 20, 21 आणि 22 असं ओपन होईल. रिक्वायरमेंट काय आहे तुम्हाला, पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचा फोटो, बँक डिटेल्स. आणि आत्ताच खाली मी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन भरा. लिंकवर का सांगतोय, कारण ह्या लिंक थ्रू जे अकाउंट ओपन करतील त्या लिंक्सवर जाऊन तुम्ही जर अकाउंट ओपन करताय, तर तुमच्यासाठी पुढील आठवड्यामध्ये एक मी मोठी अनाउन्समेंट करणार आहे, जे लोक माझ्याकडे अकाउंट ओपन केलेले आहेत त्यांना मी खूप सारा डेटा देणार आहे, बरोबर. तर हा डेटा मिळण्यासाठी तुम्हाला एक कोर्स मिळेल वगैरे वगैरे मी गोष्ट सांगेल. आत्ता मी काय अनाउन्समेंट करत नाही, पुढच्या आठवड्यात आपलं रेडी झालं की सांगेल, तोपर्यंत हे अकाउंट ओपन करून ठेवा लक्षात ठेवा. आणि अगदी फ्री आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी तुमच्या फॅमिलीचं ओपन करा. ज्यांना फ्री एंजलमध्ये ओपन करायचं आहे त्यांच्यासाठीही लिंक खाली दिलेली आहे. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, आजच्या व्हिडिओचा अभिप्राय द्यायला विसरू नका. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कळवा, जेणेकरून हे क्वेश्चन्स आपण तुमचे नेक्स्ट वीकली वेबिनारमध्ये सॉल्व्ह करू. धन्यवाद मित्रांनो.